नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राज्यातील मुदत संपत असलेल्या सुमारे 14,000 ग्रामपंचायतीवरती पालकमंत्र्यांच्या सल्लासहमतीने प्रशासक नेमण्याच्या आदेशाला विरोध करत सरकारने दिलेला आदेश हा तत्काळ मागे घेण्यात यावा. हा आदेश लोकशाही परंपरावरती आघात करणार आहे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ग्रामपंचायतीवरती प्रशासक म्हणून थेट राजकीय कार्यकर्त्यांच्या नेमणुका करणे हा ग्रामीण विकास विभागाने जारी केलेला आदेश लोकशाहीच्या विरोधातील आहे. राज्यातील मुदत संपत असलेल्या सुमारे 14,000 ग्रामपंचायतीवरती पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने प्रशासक नेमण्याचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यासंबंधीचा शासनाचा आदेश ग्रामीण विकास विभागाने काढला आहे. तर मित्रांनो, परंतु हा आदेश पूर्णतः फक्त आणि फक्त राजकीय हेतूसाठी आहे. कोरोना संकटाच्या काळामध्ये अशा पद्धतीने राजकारण करून आपली राजकीय पोकळी भरून काढण्याचा जो काय प्रकार आहे, तशा प्रकारचं गलिच्छ राजकारण महाविकास आघाडी सरकार करत असल्याचा आरोप देखील फडणवीस यांनी केला आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने प्रशासक नेमण्याचा आदेश काढला असला तरी देखील त्यामध्ये कुठलेही राजकीय कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या ग्रामपंचायतीवरती करा असे नमूद नाही केलेले असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे. नोव्हेंबरपर्यंतच्या काळामध्ये विचार केला तर कमीत कमी 50% ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका ह्या घ्याव्याच लागणार असल्याची माहिती देखील फडणवीस यांनी यावेळी दिली आहे. आणि लोकशाहीवरचा सर्वसामान्य लोकांचा विश्वास फुटेल, लोकशाहीला पायदळी तोडवण्याचा हा प्रकार चुकीचा असून या निर्णयाविरोधात अखिल भारतीय सरपंच परिषदेने सुद्धा नाराजीचा सूर नोंदवला असून त्यांनी न्यायालयामध्ये या निर्णयाला आव्हान देण्याचं ठरवलं आहे असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर मित्रांनो, त्यामुळे आता राज्य सरकारने जो काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता तो पुन्हा एकदा राज्य सरकार आता मागे घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाली आहे. तर मित्रांनो, राज्य सरकारने घेतलेल्या या भूमिकेबद्दल आणि विरोधी पक्षनेत्याने घेतलेल्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.